यापूर्वी महाराष्ट्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असताना त्यांनी सर्वांसाठी घरे 2022 धोरण घोषित करून निवासी प्रयोजनासाठी असलेली अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी निर्णय निर्गमित केला आणि त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीची राज्यामध्ये सुरू आहे. बेघर लोकांना घर आणि घराखालील जागेचा मालकी हक्क सुद्धा त्या शासन निर्णयामुळं सध्या मिळत आहे. त्याच धर्तीवर आता शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांनी सर्वांसाठी शेती 2024 धोरण घोषित करून जे ग्रामीण भागामध्ये दलित आदिवासी भूमिहीन बेघर लोकांच्या ताब्यात महसूल आणि वन विभागाच्या जमिनी आहेत ज्याच्यावर ज्या शेती प्रयोजनासाठी आहेत ते नियमानुकूल करण्यासाठी एक शासन निर्णय निर्गमित करावा याच्यासाठी देवगिरी बंगल्याच्या समोर आता आधी